शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अशोक पवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली आहे. गोडगंगा साखर कारखान्याबाबत एक घटना सांगताना शरद पवारांनी अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना दम देण्यात आला होता असा गौप्यस्फोट सुद्धा केला. गोडगंगा साखर कारखाना सुरू न होण्यामागे अजित पवार कारणीभूत असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे. हे पैसे बंदचे नाही द्यायचे नाही आमचं यश त्याला काय झालं कुणाचं फरक शांत मला फक्त सांगितलं समजून घ्या आणि काय समजून घ्या आणि सांगतात कसा आकार करणार चालू होतो मी बघतो आमचे पोले होते ते वाचणे चांगले देतात आमच्या एका नेत्याने सांगितलं निवडून येतो ते ओळखतो